मी आदेश बांदेकर आपण सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आता आपण मुंबईतून थेट जाणार आहोत सोलापूरला. पल्लवी विक्रम बंडेवार या बहिणींना भेटणार, बंडेवार कुटुंबाला बोलतं करणार. चला भेटूया बंडेवार कुटुंबाला. नमस्कार. 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 वहिनी घ्या. बहिणी मी इकडनं झी मराठी कडून ही लक्ष्मी पाठवतोय तुम्हाला. लगेच ही बघा पाठवली. मिळाली मिळाली. बहिणी माहेरचं नाव सांगा. पल्लवी विक्रम दुद्दुलवार. आणि माहेर कुठलं तुमचं? माहेर माझं यवतमाळ. यवतमाळ जवळ आर्णी आहे. मी विदर्भातली आहे. माहेरी कोण कोण आणि माहेरी जाता का कधी? आता जाणं होतं का? कोरोनामुळे नाही गेले पण जाते कधी कधी. आणि माहेरी आई आई वडील असतात. भाऊ भाऊजय असती. आई वडील काय करतात? वडिलांचा बिझनेस आणि शेती आहे. बरं, आता विक्रमजी तुमचं बालपण सगळं कुठे गेलं? माझं बालपण सोलापूर जिल्ह्यामध्येच बार्शी आहे, तिथे गेलंय माझं बालपण. अच्छा, तुम्ही बार्शी? हा, प्रॉपर बार्शीच होतो. एक 5 वर्ष झाले सोलापुरात शिफ्ट झालं. कसं गेलं बालपण? तुमच्या घरी कोण कोण होतं? माझ्या घरी पूर्ण म्हणजे माझे आई वडील, आजी आजोबा, माझे काका काकू, पूर्ण मोठी जॉईंट फॅमिली होती. एकदम आनंदात गेलेलं दिसते. हो हो, खूप आनंदामध्ये आणि मजेमध्ये गेलेलं एकदम. सगळं शिक्षण वगैरे तुमचं सगळं बार्शीत झालं का? हो, शिक्षण ते बार्शीमध्ये झालं आणि पुढे नंतर एक 4 वर्ष पुण्यामध्ये एज्युकेशन झालं. आणि आता सध्या तुम्ही मुक्काम कुठे? आता सध्या मी सोलापूरमध्येच असतो. बरं. हा, पूर्वी बार्शीमध्ये बिझनेससाठी होतो पण साधारणतः इथे MIDC मध्ये एक फॅक्टरी इथे डाळ मिलची चालू केली, त्यामुळे मी सोलापूरला शिफ्ट झालो. कसली कसली फॅक्टरी? डाळ मिल. डाळ मिल. बरं. वहिनी आपण काय करता? मी हाऊसवाईफ आहे. तुम्ही यवतमाळ जवळ राहत होता, हे सोलापूर बार्शी जवळ होते, मग लग्न कसं जमलं वहिनी? वधूवर परिचय मिळाला असतो ना, तो इथे उस्मानाबाद मध्ये झाला होता. तर ह्यांनी त्यावेळेस फर्स्ट टाइम मला बघितले तिथे, पण मी यांना बघितलं नव्हतं. हे माझ्या मागे लागले आणि तिथून मग त्यांनी माझ्या म्हणजे मी माझा शोध केला की मी कुठल्या जिल्ह्यातली आहे, काय आहे. मग मी यवतमाळ जिल्ह्यातली होते. मग त्यांनी खूप प्रयत्न केला माझ्यासाठी, कारण मला इकडे यायचं नव्हतं, कारण मी विदर्भातली असल्यामुळे मला तिकडचं सगळं आवडायचं. त्यामुळे मग माझी इच्छा नव्हती जास्त तिकडे यायची पश्चिम महाराष्ट्रात. पण नंतर यांनी जेव्हा मला माझा शोध घेतला आणि खूप प्रयत्न केले तेव्हा मी यांना मिळाले. काय विक्रमजी, काय काय झालं सांगा, कसं काय म्हणजे एवढा पाठ पुरावा? हा, त्या मेळाव्यामध्ये बघितलं आणि पहिल्या मेळाव्यामध्येच बघितल्या बघितल्या मला पसंत पडली ती आणि मी तिच्या प्रेमात पडलो. त्यामुळे मग नंतर मग ती कुठली आहे, काय आहे, मग ते बघण्यासाठी मग आम्ही यवतमाळ किंवा चंद्रपूर तिकडचे काही वधूवर परिचय मेळावे करत नव्हतो, कारण एवढ्या लांबचं करायचं की नाही असं हे नव्हतं. मग तिच्यासाठी म्हणून आम्ही तेवढ्यासाठी यवतमाळचा वधूवर परिचय मेळाव्यासाठी गेलो होतो. आणि नंतर तिथे गेल्यानंतर मग ते कुठले आहेत, काय आहेत, सगळ्यांच्या ओळखी झाल्या आणि मग त्यानंतर मग आमचा एकमेकांचा मग भेटायचा आणि मग त्यानंतर पुढे आई वडिलांना त्यांचं बोलणं झालं, सगळ्या गोष्टी झाल्या आणि मग परत पुढच्या प्रोसेस सगळ्या झाल्या. बरं वैद्य, मला सांगा, तुम्ही तिकडे होता, तुम्हाला यायचं नव्हतं सोलापूरला, मग अशी काय जादू झाली आणि तुम्ही तयारी केली सोलापूरला जायचं ठरवलं? खरी जादू म्हणजे आई पप्पांची, कारण त्यांनी मला सून म्हणून मानलं नाही, मुलगी म्हणून मानलं. त्यांच्यापेक्षा मी जास्त त्यांच्याकडे बघून मी होकार दिला. आई वडिलांकडनं जी सुरक्षिततेची भावना आणि जे काही प्रेम तुम्हाला मिळत आहे त्यामुळे तुम्ही तातडीने होकार दिला. पण आता सासूबाई कोणाच्या बाजूने असतात? सासूबाई जास्त माझ्या बाजूनीच असतात. खरंय का हो विक्रमजी? खरंय. हो हो, बरोबर आहे. बोलवा ना आईना. आई नमस्कार. आई नमस्कार. आई बघा काय छान कथा आहे ही. हा, एवढ्या लांब म्हणजे नाती जुळायची असली की ऋणानुबंध कसे जुळतात बघा. यवतमाळ किती लांब आहे, सोलापूर बार्शी कुठल्या बाजूला आहे आणि अशा वेळेला एका मेळाव्यात एकमेकाला बघणं काय होतं आणि त्यातून आई वडिलांना बघून ती मुलगी मुलाला होकार देते आणि त्यातून इतकी छान नाती जडतात घडतात. आई मला सांगा काय असं सुनेमध्ये आहे हो, सुनेच्या सोबत काय चांगलपणा वाटला तुम्हाला? तिचा स्वभाव खूपच लावका आहे, त्यामुळे तिच्याशी बोलणं झालं की एकदम मी पहिलाच शब्द टाकला की जमतय बर का आपल्याला. जमतय बर का आपल्याला. आता किती वर्ष झाली यांच्या लग्नाला? आई 15 वर्ष झाली. 15 वर्ष जमतय बर का हे वाक्यच आहे ना कायम. बरं वैदी, मला सांगा सासूबाई माझ्या लय भारी असं म्हणत असताना तुम्ही काय सांगणार सासूबाईबद्दल? सासूबाईबद्दल मला म्हणजे शब्द पुरत नाही आईबद्दल, म्हणजे सासू मानतच नाही मी त्यांना, आईच म्हणते. आईबद्दल बोलायला मला शब्द कमी पडतात, कारण त्यांनी मला एवढं समजून घेतलं ना की मला माझ्या आई वडिलांची कधीच आठवण आली नाही. त्यांनी मला खूप
प्रेमाने मुलगी म्हणून मानलं, सून कधीच मानलं नाही त्यांनी मला. आई तुमच्या डोळ्यातलं पाणी बरंच काही सांगून जाते बहिणी. हो की नाही? आज माहेरचं कोणी आलंय का कार्यक्रमाला? नाही नाही, आई वडिलांचं एज जास्त असल्यामुळे आईंची खूप इच्छा होती, बाबाची पण. माझे बाबा फार हौशी आहे, इतके ना की तुम्हाला आता बोलता बोलता ते 10-15 उखाणेच त्यांनी घेऊन टाकले असतात. बरं बहिणी, मला सांगा आता जेव्हा बाबा कार्यक्रम बघत असतील तेव्हा तुम्ही बाबांना काय सांगता? टीव्हीतून सांगा. बाबांनी मला एवढा छान स्थळ बघून दिला ना, तर त्यांची मी खूप आभारी आहे की कधीच त्यांनी मला त्यांची जाणीव होऊ दिली नाही की अशा सासरी मला, म्हणजे अशा परिवारात मला त्यांनी दिलं की आई वडिलांची तुला कधीच कमतरता वाजू नये, तुझे आई वडील तुला ह्या घरातच मिळेल, असं त्यांनी एवढं छान बघून दिलं. आणि त्यांच्या पुण्याने, आई वडिलांच्या पुण्याने, आशीर्वादाने मला एवढं सासर छान मिळालं. विक्रमजी, एवढं सगळं छान असताना वहिनी तुमच्यावर कधीच रागवत नाहीत, रागराग करत नाहीत, काय कारण आहे? असतो रागराग थोडाफार, पण तो बरोबर थोडा तेवढ्या वेळापुरता असतो, परत नंतर लगेच कमी होऊन जातो. बरं आई, मला आता तुम्ही सांगा, सुनेचं म्हणणं आहे की तुम्ही सुनबाईंच्या बाजूनी असता, मुलाच्या बाजूनी कमी असता, का असं? तसं काही नाही, तिचं आणि माझं जास्त जमतं ना, त्यामुळे मी मग त्याला म्हणते हो हिचंच बरोबर आहे. नाही नाही, पण काय झालंय, मुलाचा व्यवसाय डाळीचा आहे आणि तुम्ही दोघी मिळून त्यांची डाळ शिजू देत नाही. बरोबर आहे, बरोबर आहे, हे मात्र बरोबर आहे, हे बरोबर आहे म्हणताय. त्याच्यावर अंदाज आलाच, दोघी मिळून त्यांचं काय करत असाल, पण छान आहे, आनंदाचं वातावरण आहे. आता या ठिकाणी एक छोटस आव्हान आहे विक्रमजी तुम्हाला. ओके. एक अक्षर देणार, त्या अक्षरावरून 5 वस्तू आणायच्या, एका वेळेला एक वस्तू आणायची आणि ती ठेवायची, बहिणींकडे द्यायची. एका मिनिटामध्ये जर खेळ पूर्ण केला तर पहिलं बक्षीस तुम्ही बहिणींना मिळवून देणार. ओके. आणि त्यासाठी अक्षर आहे र. वेळ सुरू झाली, र. लवकर रवा पटकन आला किचन मध्ये, रवा पॅकेट आहे, पुढेचा रवा. रवी रवी रवी. रुपये 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 रुपये. पैसे ठेवा की काय? रुपये रुपये. पटकन पटकन फास्ट. रुपये रुपये. रुमाल रुमाल. 20 सेकंद झाली. रुमाल रुमाल. रुपये रुपये. 20 सेकंद झालेली आहे. इथं संजयाकडे संजयाकडे पटकन. रुपये रुपये रुपये. लवकर रिमोट 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 रिमोट. इथं रिमोट झाले. अरे वा, 30 सेकंदामध्ये 5 वस्तू. बरं, काय काय आणलं सांगा ना मला. रुपये रुपये. 1 रिमोट. 2 रवी. 3 रुमाल. 4 आणि रवा. 5 क्या बात, 5ही वस्तू वहिनी तुमच्यासाठी एवढी धावपळ करून विक्रमजीने आणलेल्या आहेत. ही 1000 रुपयाची लक्ष्मी वहिनी तुम्हाला झी मराठीकडून मिळाली, ती मी ऑनलाईन पद्धतीने पाठवतो आहे. असेच हसत राहा असं म्हणत आता सासूबाई ज्या आहेत त्या सगळ्या मामे आते मावत सासूबाईंना आणि सगळ्या कुटुंबाला आता आपण भेटूया. वहिनी द्या, ओळख करून द्या सगळ्यांची. ह्या माझ्या मामे सासूबाई स्मिता. नमस्कार. ते मामे सासरे संजय पारसवार. नमस्कार. हे माझी मुलगी अनुष्का. नमस्कार. हे माझा मुलगा अवनीश. नमस्कार. हे माझे सासरे अनिल बंडेवार. नमस्कार. हे मावस सासू संगीता बेजगम. नमस्कार. ही आरती बनगुल आत्ते सासू. नमस्कार. आणि अजिंक्य पारसवार माझा धीर छोटा. ओ नमस्कार नमस्कार. बरं, आधी आता सुरुवात करत असताना तक्रारी ऐकूया आणि तुमच्यावर केलेल्या तक्रारी या सासूबाई करणार आहेत, मामे आते आणि मावस. आणि त्यावेळेला मुख्य सासूबाई बाजू घेऊन तुम्हाला बक्षीस मिळवून देणार का मला बघायचं. चला, पहिला आरोप मामे सासू करतायत, करा. पल्लवी खूप हुशार आहे, खूप छान आहे, मन मिळावं आहे. फक्त एकच मनाला खटकते की तिचा स्वभाव बडबडी आहे, खूप बडबडी आहे आणि मला ती बोलू देत नाही, एकदम की बडबडी आहे. सासूबाईला सून बोलू देत नाही हे खटकतंय सासूबाईंना. बोला सासूबाई. आहे तिचा स्वभाव खूपच बडबड आहे, पण आहे थोडस नियंत्रण आहे तिचं. त्या बडबड्या स्वभावामुळे काय झालं, ती सोलापूरला येऊन आता 5 वर्ष झाले, पण इतकं मोठं सर्कल तिने तयार केलंय ना मैत्रिणीचं. गावात सुद्धा सगळे, पूर्ण मार्केटमध्ये सुद्धा तिची ओळख झालेली आहे, त्यामुळं तिच्या नावामुळे खूपच डिस्काउंट मिळतं सगळ्यांना. तिचं नाव सांगितलं की झालं. बरं बरं बरं. दुसऱ्या सासूबाई जे आहेत, आते सासूबाईचा काय आरोप आहे? माझं काही म्हणणं नाही, पण राग इतका माझ्या सुनबाईच्या नाकावर आहे, थोडस काही जरी बोललं तर तिला फार लवकर राग येतो. तिचा राग साहजिक आहे, ती काय म्हणते प्रत्येक गोष्ट माझीच खरी व्हायला पाहिजे आणि ती करतीही. बोला सासूबाई. आहे तिचा राग आहे, पण रागावर तिचा पूर्ण कंट्रोल आहे.
तिला जर थोडस समजून सांगितलं आणि एक मिठी मारली समजा की तिचा राग शांत झाला समजावा. सासूबाई इतकी बाजू घेत आहे. राग पटकन येतो आणि पटकन जातो, पण येतो तेव्हा तेव्हा या सासूबाईंना माझ्या मते आजचे सासूबाईंना त्याचे चटके बसलेले दिसतात. मावस सासूबाईंचा कुठला आरोप आहे बघूया. पल्लवी फार हुशार आहे, स्वभाव चांगला आहे तिचा, आणि ती माझी मैत्रीण असल्यासारखीच आहे. ती सोलापुरात तिला सगळे एवढे मानतात, तिने खूपच, पण थोडीशी जिद्दी आहे. बोला सासूबाई. नाही, जिद्दी आहे ती, मनात आलेली कुठलीही गोष्ट ती पूर्णत्वाला नेते. आता तिने माझ्या वाढदिवसाला हा तुमचा कार्यक्रम आपला की हो मिनिस्टर मी तुम्हाला गिफ्ट देते असं तिने एकदम अचानक मला सरप्राईज दिलं. अरे वा, माझा वाढदिवस आणि तिने सरप्राईज दिलं. आई तुम्हाला वाढदिवसाच्या आमच्या सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा. आणि ते पूर्ण करून दाखवलं तिने आजच्या दिवशी. नाही, पण त्या मगाशी आते सासूबाईंनी जो काय आरोप केला किंवा सांगितलं, त्या आते सासूबाईंना हे माहिती आहे ना 10 मिनिटांनी कार्यक्रम संपणार आहे. मग काही खरं नाही, मग काही खरं नाही. आणि म्हणून विक्रमजी बघा कसे शांत बसले. व्हायचं ते होऊ द्या. बरं विक्रमजी, तुमच्याकडे नंतर येतो, पण आता सासरे बुवांना मला विचारायचंय सुनबाईंबद्दल. कसा आहे सुनबाईंचा स्वभाव? स्वभाव छान आहे आणि मिळाव सुद्धा आहे. आणि मला आनंद ह्या गोष्टीचा आहे आता की माझ्या बायकोचा म्हणजे मालकाचा वाढदिवसाला त्यांनी ही इतकी सुंदर गिफ्ट की हा कार्यक्रम दिला, तेव्हा मला फार आनंद झाला. कारण हा कार्यक्रम आम्ही टीव्हीवर नेहमी पाहतो, पण असं मनात वाटतं की आपण कधी यात येणार आहे, पण योगाने बरोबर तिनं त्या तिच्या जिद्दीच्या स्वभावामुळे त्या गोष्टी आम्ही येऊ शकलो, हा महत्वाचा भाग. अरे वा. बरं, अजून घरातल्या कोणाला काही बोलायचंय का वहिनींबद्दल? मी खूप लकी आहे कारण की मला अशी प्रेम करणारी आई मम्मी भेटली आहे. ती खूप सगळ्यांना सांभाळून घेते, सगळ्यांची मदत करते आणि सगळ्यांना एकत्र ठेवते. अरे वा. बरं, अजून घरातल्या कोणाला काही बोलायचंय का वहिनींबद्दल? मम्मी लई चांगली कुके, अजून ती माझ्या आवडीचा पदार्थ बनवती, अजून ती माझ्या छान छान केक बनवती. अरे वा 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 वा. च्या जिद्दी आणि बडबडी स्वभावामुळे ना माझ्या मुलीचं लग्न लवकर झालं. म्हणजे मी असं आवाहन करतो, जर सोलापुरात कोणाची लग्न जमत नसली तर वहिनींना बोलायला एकदा घरात बोलवा. खूप छान वाटतंय मला. बरं, हे सगळं सुरू असताना ना बऱ्याच जणांना काही ना काही बोलायचं असतं, तक्रारी असतात, आणि वहिनी तुमचं बोलणं हे या घराचं चैतन्य झालेलं आहे. तुमचं बोलण्यामुळेच घरामध्ये ना एक उत्साहाचा झरा वाहतोय आणि तो दिसतोच आहे. बरं, नुसतंच बोलणं नाहीये तर रागाबरोबर पटकन डोळ्यात पाणी येणं पण आहे, म्हणजे तो मायेचा ओलावाही आहे. आणि हे सगळं किती असलं तरी विक्रमजीने आता ठरवलेलं आपण शांत राहणं हे जास्त चांगलं. त्याशिवाय काही पर्यायच नसतो. त्याशिवाय काही पर्याय नसतो, कारण आज बोललो तर उद्या काही खरं नाही. तरी सुद्धा विक्रमजीला बोलू दहा शिजणार नाही. मी बोलतो नक्की करणार, पण आता या ठिकाणी सासूबाईंनी मात्र सुनबाईंची उत्तम बाजू घेऊन सुनबाईंना माझा हुशिलना मधील विशेष रात्राणी कानातले बक्षीस म्हणून मिळवून दिलेले आहेत. तुझ्यातल्या सतत तरवळत राहणाऱ्या रात्राणीसाठी माझ्याकडून ही छोटीशी रात्राणी. ते तू चार चौघींसारखी नाहीयेस म्हणून स्पेशल आहेस. देवाच्या पायाशी कुठलीही रंगीत फुलं ठेवली तरी शोभून दिसतात, पण तो मान रात्राणीला कधीच मिळेल म्हणूनच ते स्पेशल आहे ना. त्याबद्दल वहिनी तुमचं अभिनंदन. इतका वेळ शांत असलेले आता विक्रमजी बोलणार आहेत. विक्रमजी बोला, या सगळ्या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला एखादी खटकणारी गोष्ट वहिनींची सांगायची असेल तर सांगणार आहात का? बोला. नाही, पहिलं म्हणजे तिचा बडबड करायचा स्वभाव आहे तो माझ्या दृष्टिकोनातून चांगला आहे, कारण मी स्वतः थोडं जरा कमी बोलणारा आहे, तर माझी जी कमी बडबड करायची किंवा कमी बोलायची जी सवय आहे तर ती माझ्या परिणती भरून काढते सगळी पूर्ण. त्यामुळे जास्तीत जास्त मी सोलापूरला आल्यानंतर सगळ्यांशी रिलेशन्स बनवणं करणं हे सगळं तिच्याकडेच डिपार्टमेंट राहतं आणि ती खूप चांगल्या पद्धतीने करते ते सगळं. जिद्दी स्वभाव आहे तर ते प्रत्येक गोष्ट कुठलीही हातात काम घेतलं तर ते पूर्ण करूच तोपर्यंत तिचं समाधानच होत नाही, त्याच्यामध्ये शेवटपर्यंत त्या गोष्टीला लागून राहते.
आणि ते सगळं चांगल्यासाठीच आहे खरं वास्तविक पाहता. आणि दुसरं गोष्ट रागावरचा तर आहे, तर रागाचं जे आहे तर राग झाला तरी पण ते शांत होते थोड्या वेळामध्ये. तर ते म्हणजे बाकी सगळ्यांसोबत आहे तसं माझ्या बाबतीत सुद्धा आहे तिथं तसंच. तर थोडा राग जरी झाला तरी थोड्या वेळात ते शांत होते तसे. बरं, मला सांगा तुम्ही विक्रमजी स्वतःच्या स्वभावात कुठला बदल थोडासा केला तर वहिनी आणखी आनंदी होतील असं वाटतं. थोडी सहनशीलता आणि जर आपण त्यांच्याकडे आपण लक्ष जर दिलं आणि थोडा टाइम जर दिला त्यांच्यासाठी स्पेअर करून तर थोडा फरक पडेल असं मला वाटतं त्यामध्ये. एवढं वाटतं तरी तुम्ही का करत नाही? कामाच्या व्यापामुळे किंवा काही बिझनेसच्या गोष्टी असतात त्यामुळे मग कधी कधी तो टाइम देण्यात येत नाही. किंवा बाहेर जरी आम्ही कधी फिरायला गेलो तर माझा बिझनेस सतत फोनवरचा असल्यामुळे लक्ष तिकडे राहतं आणि ह्यांच्यासोबत आपण राहतो तर ते ह्या गोष्टीमुळे थोडे जरा चिडचिड होते. तर ते जास्तीत जास्त प्रयत्न करेन मी त्याच बाबतीत. आजपासून बदल होणार का थोडा तरी? हो, निश्चित प्रयत्न करेन. निश्चित प्रयत्न करा, नाहीतर एक दिवस त्याच डाळीच्या आमटीमध्ये तुमचा मोबाईल दिसेल. बहिणी, आता मला तुम्हाला विचारायचंय, या सगळ्या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? प्रश्न पडला काय बोलू, सगळ्यांनी एवढं छान बोललंय माझ्याबद्दल. आणि मी माझ्या सोबत प्रयत्न करेल, कारण सासूबाईंना वाटतं मी जास्त बडबड करते, त्यांना पण चान्स देईन मी बोलायचा. आणि ज्या सासूबाईंना मी राग वाटतं, माझ्या याच्यावर राग आहे त्यांना, तर ते पण मी थोडं करेल की त्यांच्याशी तेवढं प्रेमाने वागेल की त्यांना माझ्यासोबत चेंज दिसेल. आजपासून जिद्दी तर आहेच, पण चांगल्या कामासाठी मी अजून जिद्द करून दाखवेल त्यांना. व्हेरी गुड, किती मस्त. थोडक्यात बोललात पण फार महत्वाचं बोललात. आजपासून स्वतःच्या स्वभावातला बदलही सांगितला आणि भविष्यात काय करणार तेही सांगितलं. मला या सगळ्या गोष्टी जर घडल्या तर खात्रीने सांगतो, कार्यक्रम सुरू होताना एक वाक्य बोललेलो ते वाक्यात बदल करेन. आणि असं जर सगळं झालं तर विक्रमजी तुमची डाळ नक्की शिजेल. हो, निश्चित, बरोबर आहे. बरं आई, या दोघांना आशीर्वाद द्यायचा असेल, सल्ला द्यायचा असेल तर कुठला देणार? सासूबाई या लय भारी आहेत असं मगाशीच सुनबाई म्हणाल्या, पण आता वेळ आलेली आहे तुमच्या आशीर्वादाची आणि सल्ल्याची. नाही, त्यांनी आयुष्यभर असंच हसत खेळत राहावं, माझी साथ अशीच द्यावी, माझी त्यांच्यावर नेहमी त्यांचं जीवन सुखाचं हो ही माझी इच्छा. या दोघांचं जीवन सुखाचं हो ही इच्छा. आणि ही इच्छा व्यक्त करत असताना मी तर असं म्हणेन की प्रत्येक घरामध्ये हा आनंद आणि सुख नांदो. तुम्हाला मनापासून शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच आता झी मराठी कडून मिळत आहे आई तुम्हाला, म्हणजे सासूबाईंना आणि विक्रमजी तुम्हाला ही भेटवस्तू. अभिनंदन तुम्हा दोघांचं, मनापासून अभिनंदन. तर वहिनींना मिळत आहे तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणीचं कूपन. ही पैठणी लवकरच वहिनी तुम्हाला घरपोच होणार आहे. तेव्हा हसत राहा, आनंदात राहा आणि सुखानं नांदा असं म्हणत आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटणार आहोत अशीच एक पैठणी आणि पैठणीचं कूपन घेऊन होम मिनिस्टर सासूबाई माझ्या लय भारी च्या पुढच्या भागात. नमस्कार.